तासगाव येथील तंत्रनिकेतन विद्यालयामध्ये खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नातून 62 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून या कोविड सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांचे हस्ते करण्यात आले. सध्या सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांचे खूप हाल होत होते, त्यामुळे जिल्ह्यातील नेते व शासकीय यंत्रणेवर टीका होत होती. खासदार संजय काका पाटील यांनी याबाबत प्रयत्न करून अल्पावधीतच तासगाव येथे कोविड सेंटर उभारणी केल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, नगराध्यक्ष डॉक्टर विजय सावंत, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, चिंचणीचे सामाजिक कार्यकर्ते वसंत आबा चव्हाण, संतोष नलवडे, अनिल पवार, रोहित आर पाटील यांसह नगरपालिकेचे नगरसेवक, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. महावीर कुत्ते, तासगाव, प्रतिनिधी.